जुलैला आमरण उपोषणाला बसलो होतो, त्यावेळेस ओबीसीचे काय लीडर असे होते की ज्याच्यामध्ये ते खोत मॅडम होत्या, त्याच्यामध्ये हके साहेब होते, छगन भुजबळ साहेब होते, त्यानंतर शेडगे साहेब होते, हे साहेब लोक मोठमोठे मोठे गडगंज नेते लोक त्यावेळेस भटक्या मुक्त समाजाच्या सन्मानात का उभा राहिले नाही, हा लई मोठा प्रश्न भटक्या मुक्त समाज विचारत आहे. मला ओबीसीच्या नावाने जे वेड्यात काढलं जात आहे त्या ओबीसी मोर्चामध्ये भटका मुक्त समाज सांगली जिल्ह्यातला एकही उपस्थित राहणार नाही. ज्यावेळेस भटका मुक्त समाज पालावर, झोपडीवर, तांड्यावर, कुलटीवर, फुटपाथवर, बसस्टँडवर, स्टेशनवर झोपत होता, त्यावेळेस तुम्ही काय करत होते? आता तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही भटक्या मुक्त समाजाचा उपयोग करताय. ही लई मोठी शोकांतिका महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे. हजारोच्या संख्येने आम्ही हा ओबीसी मोर्चा जो चालू होणार आहे तुमचा, त्या हजारोच्या संख्येने ओबीसी मोर्चा सुपारी ओबीसी मोर्चामध्ये ओबीसी समाज आणि भटक्या मुक्त समाज सुपारी मोर्चा काढणार आहे आणि तुम्हाला सुपारी गिफ्ट करणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्हे 356 तालुक्यातील समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज एनटीव्हीजेएनटी समाज माझा जय भारत जय भारतीय संविधान आणि जय भटक्या मुक्त समाज. साथी हो, तुम्हाला माहितच आहे की भटक्या मुक्त समाज आजही लँडलेस होमलेस आहे. राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही, जगायचं तर कसं जगायचा हा देशाच्या समोरचा खूप मोठा प्रश्न आहे. तुम्हाला माहितच असेल की आपण 1 जुलैला आमरण उपोषणाला बसलो होतो, त्यावेळेस ओबीसीचे काय लीडर असे होते की ज्याच्यामध्ये ते खोत मॅडम होत्या, त्याच्यामध्ये हके साहेब होते, छगन भुजबळ साहेब होते, त्यानंतर शेडगे साहेब होते, हे साहेब लोक मोठमोठे मोठे गडगंज नेते लोक त्यावेळेस भटक्या मुक्त समाजाच्या सन्मानात का उभा राहिले नाही, हा लई मोठा प्रश्न भटक्या मुक्त समाज विचारत आहे. त्यामुळं आम्हाला ओबीसीच्या नावाने जे वेड्यात काढलं जात आहे त्या ओबीसी मोर्चामध्ये भटका मुक्त समाज सांगली जिल्ह्यातला एकही उपस्थित राहणार नाही, असं सगळं आम्ही भटक्या मुक्त समाजाला सांगितलेलं आहे. त्यामुळे इतक्या दिवस तुम्ही कुठं होता? ज्यावेळेस भटका मुक्त समाज पालावर, झोपडीवर, तांड्यावर, कुलटीवर, फुटपाथवर, बसस्टँडवर, स्टेशनवर झोपत होता, त्यावेळेस तुम्ही काय करत होते? आता तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही भटक्या मुक्त समाजाचा उपयोग करताय. ही लई मोठी शोकांतिका महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे. कारण की तुम्हाला मोठमोठे पदं घ्यायचे, तुम्हाला मोठमोठ्या पक्षामध्ये जायचे. आदरणीय ते खोत मॅडम जे बीजेपी मध्येच आहे आणि सरकार त्यांचंच असून तुम्ही काय आम्हाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करताय? नेमकं काय सांगायचं तुम्हाला भटक्या मुक्तांना? मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की भटक्या मुक्त समाजाला वेड्यात काढणं हे बंद केलं पाहिजे. तुम्ही भटक्या मुक्त समाजाला वेड्यात काढताय. तुम्ही काय लावलंय हे? अहो, तुम्ही आमचा वेगवेगळ्या जातींसोबत भांडणं लावण्याचं काम करताय. त्यामुळं आम्हाला हे कदापि मान्य नाहीये. म्हणून मी नेहमी आमचे हाके साहेबांना एक गोष्ट सांगू इच्छितो. साहेब, तुम्ही इतक्या वर्षापासून काम करताय, मी लहानपणापासून तुम्हाला बघतोय. मग साहेब, तुम्ही कुठं होता इतक्या दिवसापासून? तुमच्याच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा भटक्या मुक्त समाजाकडे आमच्या लोकांकडे जातीचे दाखले नाहीत, राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही, जगायचं तर कसं जगायचा हा लई मोठा प्रश्न आहे. म्हणून आज तुम्हाला आमचा पुळका वाटतोय. आज आम्ही 11 तारखेला तुम्ही जो ओबीसीचा मोर्चा ठेवलाय त्या ओबीसीच्या मोर्चामध्ये आम्ही कुणीच उपस्थित राहणार नाही. आमचा भटक्या मुक्त समाजाचा जो मोर्चा आहे, भटक्या मुक्त समाजाची जी मागणी आहे ती आमची सेपरेट कॅटेगरीसाठी आहे. आम्हाला सेपरेट कॅटेगरी राष्ट्रीय स्तरावर पाहिजे. कारण की आम्हाला सेपरेट कॅटेगरी झाली तर आमचेही लेकर आयएएस आयपीएस कलेक्टर कुठेतरी होतील. आम्ही लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ, आम्ही पण या देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी काम करू. पण तुम्ही लोक जे आम्हाला वेड्यात काढण्याचं काम करता हे आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यामुळं हजारोच्या संख्येने आम्ही हा ओबीसी मोर्चा जो चालू होणार आहे तुमचा, त्या हजारोच्या संख्येने ओबीसी मोर्चा सुपारी ओबीसी मोर्चामध्ये ओबीसी समाज आणि भटक्या मुक्त समाज सुपारी मोर्चा काढणार आहे आणि तुम्हाला सुपारी गिफ्ट करणार आहे. त्यामुळं आमचा या मोर्चाला विरोध आहे. या मोर्चामध्ये आम्ही कुणीच येणार नाहीये. तुम्ही खूप झालं आम्हाला वेड्यात काढलं. छगन भुजबळ साहेब, हाके साहेब, खोत मॅडम, त्याच्यासोबतच आपले शेडगे साहेब, हे इतक्या दिवसापासून काय केलं? तुम्ही एक तरी प्रश्न भटक्या मुक्त समाज तुम्हाला विचारतोय, तुम्ही एक सांगा की तुम्ही भटक्या मुक्त समाजासाठी काय केलं? अहो, भटक्या मुक्त समाज अक्षरशः भीक मागून जगतोय. तुम्ही त्यांचा उपयोग, त्यांना पैसे देऊन तुम्ही त्यांना मोर्चामध्ये आणताय. त्यांचे खायचे वांदे झालेत. काय लावलं तुम्ही हे? अहो, तुम्ही हुशार आहात, ज्ञानी आहात, मग तुम्ही ज्ञानचा चांगल्या मार्गासाठी उपयोग करा. राजकारणासाठी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी हा उपयोग करू नका. अन्यथा भटक्या मुक्त समाज जशाच तसं उत्तर देईल. त्यामुळे भटक्या मुक्त समाजाला वेड्यात काढणं बंद करा. आता भटका मुक्त समाज हा घरी शांत बसणार नाहीये. हा भटका मुक्त समाज तोही शिकला आहे, तो भी विकासाच्या मुख्य प्रवाहात येतोय आणि त्यालाही कळतं की काय करता येतं. त्यामुळे आम्हाला वेड्यात काढण्याचं काम ओबीसीच्या लीडरांनी करू नये. ओबीसीच्या लीडरांना नाहीतर आम्ही जागा दाखवू, हे मी लास्ट वॉर्निंग तुम्हाला देतोय. त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये 11 तारखेला होणाऱ्या तुमच्या ओबीसी मोर्चाला विमुक्त जाती भटक्या जमाती समाज सांगली जिल्ह्यातला उपस्थित राहणार नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला वेड्यात काढणं बंद करावं. धन्यवाद. जय भारत, जय भारतीय संविधान, जय भटक्या मुक्त समाज, जय भटक्या मुक्त समाजाची स्वतंत्र